नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर। सिडकोची मेगा लॉटरी कधी येणार याची खूप लोक आतुरतेने वाट पाहत आहेत। सिडकोची कामे खूप ठिकाणी चालू असून यामध्ये वाशी ट्रक टर्मिनल, जुई नगर, खांदेश्वर स्टेशन, मानसरोवर, बामण डोंगरी, उर्वे या ठिकाणी लवकरच लॉटरी जाहीर करण्यात येणार आहे, याबद्दलचं आपण अपडेट पाहणार आहोत। तसेच या ठिकाणच्या घरांच्या किमती किती असतील याबद्दलची सुद्धा माहिती आपण या भागामध्ये पाहणार आहोत, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चला तर मग सुरुवात करूया। सिडकोची मेगा लॉटरी कधी येणार याबद्दल लोकमत पेपरमध्ये माहिती दिलेली आहे आणि आजचं हे अपडेट आपण लोकमत वृत्तपत्रामध्ये आलेल्या माहितीच्या आधारे देत आहोत। पहिल्या टप्प्यांमध्ये 5,000 घरांची मेगा लॉटरी जाहीर करण्यात येणार आहे। ही लॉटरी गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर येणार आहे, म्हणजेच यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत वाट पाहावी लागणार आहे। ज्या लोकांना प्राईम लोकेशन आणि मोक्याच्या ठिकाणी घर घ्यायचं आहे, तसेच ते सुद्धा नवी मुंबईमध्ये, त्यांना अजून 3 महिने वाट पाहावी लागणार आहे। काही दिवस अगोदरच आपण लोकमतच्या वृत्तपत्रामध्ये माहिती पाहिली होती की घरांच्या मार्केटिंगसाठी खाजगी एजन्सी नेमण्यात येणार आहे। यामध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नवी मुंबईच्या विविध भागात बांधण्यात येत असलेल्या घरांची विक्री व मार्केटिंगसाठी खाजगी एजन्सीची नेमणूक करण्यासाठी सिडकोने मागवलेल्या प्रस्तावाला संयुक्त भागीदारीतील 3 कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता। यापैकी एका कंपनीची निवड निश्चित केल्याची समजते। सिडकोच्या संचालक मंडळाच्या आगामी बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे, अशा प्रकारची माहिती आपण या अगोदर सुद्धा पाहिली होती। जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल। तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। गणेशोत्सवामध्ये सिडकोच्या 5,000 घरांची योजना, वाई, जुईनगर आणि मानसरोवर येथील घरांचा समावेश, यामध्ये 25,000 घरांचे वाटप पूर्ण झालेले आहे। बजेटमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, येत्या गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर विविध घटकांसाठी 5,000 घरांची योजना जाहीर करण्याच्या दृष्टीने सिडकोने चाचपणी सुरू केली आहे। वाशीसह जुईनगर आणि मानसरोवर येथील घरांचा यामध्ये समावेश असणार आहे। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वाधिक घरे सिडकोच्या माध्यमातून बांधली जात आहे। यातील पहिल्या टप्प्यात 23,500 घरे बांधून त्याची वाटप प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। तसेच दुसऱ्या टप्प्यामध्ये 67,000 घरे प्रस्तावित आहेत। या घरांचा आराखडा तयार करून बांधकामासाठी कंत्राटदारही नेमले आहेत, त्यापैकी काही घरांचे बांधकाम सुरू झाले आहे। विशेषतः कामोटे, जुईनगर रेल्वे स्थानक परिसरात कोर्ट एरिया तसेच वाशी येथील ट्रक टर्मिनलच्या जागेवर ती घरी बांधली जात आहेत। सध्या निर्मितीच्या प्रक्रियेत 35,000 घरांना महारेराची मंजुरी मिळालेली आहे। तसेच ही बातमी सुद्धा काही दिवस अगोदरच पेपरमध्ये आली होती। सिडकोच्या 35,000 घरांना महारेराची मंजुरी, टप्प्याटप्प्याने सोडत योजना, मार्केटिंगसाठी बाह्य एजन्सीची नियुक्ती, मार्केटचा कानुसा घेऊन घरांची विक्री करणार, खाजगी विकासकापेक्षा घरांच्या किमती या स्वस्त असणार आहेत। या ठिकाणी सुद्धा या अगोदर सुद्धा याबद्दलची माहिती सिडकोकडून देण्यात आली होती। पहिल्या टप्प्यात गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर 5,000 घरांची सोडत काढण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे। यामध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये सिडकोने 23,500 घरे बांधलेली आहेत। कोरोनासह विविध कारणांमुळे घरांचे वाटपत्रे देण्याची प्रक्रिया रखडली होती। या अगोदर तुम्ही पाहिलंच असेल 2018-19 जी घरांची लॉटरी लागली होती त्यामधील वाटपत्रे सुद्धा काही दिवस अगोदरच लोकांना मिळालेली आहेत। या घरांची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने अनेक योजना जाहीर केल्या आहेत, त्याचा परिणाम म्हणून पहिल्या टप्प्यातील सर्व घरांचे वाटप आता पूर्ण झालेलं आहे, म्हणजे या अगोदर जी काही 7,000 घरे शिल्लक होती ते सुद्धा पूर्ण झालेली आहेत। येत्या गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर नवीन घरांची योजना आणण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहे, यामुळे या लॉटरीची आणखी कमीत कमी 3 महिने आपल्याला वाट पाहावी लागणार आहे, यानंतरच या घरांची लॉटरी निघणार आहे। त्यामुळे ज्या लोकांना नवी मुंबईमध्ये आणि चांगलं आणि मोठं घर घ्यायचं आहे त्यांच्यासाठी ही उत्तम संधी असणार आहे। तसेच या मेगा लॉटरीमधील घरे ही 1 BHK आणि 2 BHK स्वरूपाची असणार आहेत। साधारणतः 1 BHK घरे ही EWS गटासाठी आणि 2 BHK घरे ही LIG गटासाठी उपलब्ध असणार आहे।
1 BHK घरांची किंमत ही अंदाजित 25 लाख रुपये असतील, तसेच 2 BHK घरांची किंमत ही 35 लाखापासून ते 40-45 दरम्यान असणार आहे। म्हणजे जशी घरे मोठी असतील तशी घरांची किंमत वाढत जाईल। या घरांच्या किमती अंदाजित सिडकोकडून सध्या तरी सांगण्यात आलेल्या आहेत आणि या सर्व घरांच्या किमती या लोकेशननुसार बदलू शकतात। तसेच या घरांची लॉटरी काढण्यापासून ते घरांचा ताबा मिळण्यापर्यंत सर्व प्रोसेस ही प्रायव्हेट कंपनीला दिली जाणार आहे। अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल। लाईक करा, शेअर करा, काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।